नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण मराठी उपक्रमामध्ये काही नवीन शिकणार आहोत। तर आज आपण कृती शिकणार आहोत। तर मुलांनो, हे बघा, हे कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला? तर हे चित्र आहे डोंगराचं। डोंगर आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, चित्रामध्ये पाहतो। डोंगर हा दगडाचा मातीचा बनलेला असतो। या चित्राचे जर आपण लक्षपूर्वक निरीक्षण केले तर असे दिसून येते की डोंगराचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला पसरट दिसून येत आहे आणि डोंगराचा जो वरचा भाग आहे तो हळूहळू वर जाताना निमुळता आणि टोकदार झालेला आहे। तर याच प्रकारे मुलांनो, आपण आज शब्द डोंगर कसा बनवायचा ते शिकणार आहोत। तर प्रथम आपण कृती बघूया। तर यामध्ये आपल्याला एक शब्द दिला जातो, जसे की आंबा, फूल, झाड, गाव, घर, बदक, प्राणी इत्यादी। मग यांचे आपल्याला उपयोग कशा प्रकारचे आहेत, त्याचा आकार कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांचे फायदे काय आहे, इत्यादीपासून आपल्याला वाक्य बनवायचे असतात। तर हे वाक्य बनवताना आपल्याला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन वाक्य जेव्हा आपण बनवतो तेव्हा एक एक शब्द हा वाक्यामध्ये वाढत जात असतो। चला तर मग बघूया आपण झाड या शब्दापासून शब्द डोंगर कसा बनवायचा ते। तर ज्या शब्दापासून आपल्याला शब्द डोंगर बनवायचा आहे त्याचं आधी आपण चित्र डोळ्यासमोर आणूया आणि एक एक वाक्य आपण डोंगराप्रमाणे लिहत नेऊया। तर बघा, झाड या शब्दाचा आपण शब्द डोंगर बनवत आहोत। तर झाड आपण लिहिलेला आहे शब्द, त्याच्यानंतर आपण एक एक शब्द वाढवत जाऊया। तर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, आपण हे झाड हे शब्द वाढवलेला आहे। तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, हे झाड आहे, तर आहे हा शब्द वाढवलेला आहे। चौथ्या वाक्यामध्ये बघा, हे झाड कसे दिसत आहे, तर हे झाड मोठे दिसत आहे, तर मोठे हा शब्द आपण वाढवलेला आहे इथे। नंतर हे झाड मोठे व उंच आहे, तर उंच हा शब्द वाढवलेला आहे। तसेच हे झाड मोठे, उंच व हिरवे दिसत आहे, तर हिरवे हा शब्द वाढवलेला आहे। तर अशा प्रकारे आपण शब्द डोंगर बनवताना एक एक वाक्यामध्ये एक एक शब्द वाढवत गेलो आहोत। तर बघा, हा डोंगर आपण बघितला तर या डोंगरामध्ये पण जो खालचा भाग आहे तो आपल्याला पसरट दिसत आहे आणि हा जो वरचा भाग आहे तो हळूहळू निमुळता आणि टोकदार होत चाललेला आहे। अशा प्रकारे आपण शब्दांचा डोंगर कसा बनवायचा हे शिकलो आहोत। धन्यवाद।